मी विकास चव्हाण, तुमच्या मराठी जगाच्या नावावर तुमचं स्वागत करते. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एकच गोष्ट आठवते, ते म्हणजे कोरोना व्हायरस. जशी काय ती माझी गर्लफ्रेंड आहे, तिला आठवण करून झोपा लागतं. गर्लफ्रेंड तर गेली आहे, आता काय करू, स्वतःलाच आता उशीला पडून झोपा लागतं. तर या कोरोना व्हायरसमुळे ना आज पूर्ण जग हादरून गेलं. काय सांगू यांना, घरी बसा घरी बसा, कोणी ऐकत नाही आहे. आणि निवांत असं फिरतात की गाड्यामध्येच फिरतं. अरे या व्हायरसमुळे ना पूर्ण देश एका जागेवर थांबला आहे, हे विचार करून चला ना. इकडची गोष्ट तिकडे जाते, ना तिकडची गोष्ट इकडे येते. आज पूर्ण देश बंद झाले, म्हणजे लॉकडाऊन झाले. त्याचा विचार कर, बाहेर रस्त्यावर रस्त्यावर असे फिरतात की जसं काय मॉर्निंग वॉकला जाते सकाळी. घरी बसा, जर मॉर्निंग वॉक नाही केली एक महिनाभर जर नाही केला, निघणार नाहीये, 6 महिने तर नाही येणार आहे. चालेल, एक टायमाला आले तरी चालेल. तर आजारात त्या विषाणूपेक्षा, त्या व्हायरसपेक्षा तरी एक टायमाला तो चालेल आला तरी, तुमचं जीवन तरी सुदृढ राहील पुढे. घरी बसा ना, कशाला बाहेर फिरतात इकडे तिकडे. हां, जर तुम्हाला जर पाहिजे असेल प्रसाद मंदिराचा, तर कुठल्या पण असं नाक्यावर जाऊन येऊ शकता, तिथे फ्री ऑफ कॉस्ट प्रसाद भेटतो, ते पैसे घेत नाही. आणि एवढा चांगला मसाज करतात ना, जे ते आपण 600-700 रुपये घालतो ना, इकडे ना आपल्याला फ्रीमध्ये भेटतं. जा घेऊन यायचं कधी पण, मी नाही घेतला, सांगतो मी, सांगतोय मी बघितले. एवढे चांगले चांगले मसाज करतात ना, थाई मसाज, बॅक मसाज, बम मसाज, म्हणजे सांगूच नाही सगळं एवढे चांगले मसाज करत. हां, जर तुम्ही ओरडलात ना त्यांना, अजून चांगलं एंटरटेन तुम्हाला करतील ते. एक जण येईल मसाज करायला पहिले, नंतर ना सगळे 5-6 जण येतील तुम्हाला मसाज करायला. त्या मसाजने ना 21 दिवस काय, गेले 30 दिवस तुम्ही घराच्या बाहेरच नाही निघणार, असं तो एवढा चांगला मसाज करतात. त्यापेक्षा काही क्षण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, त्यांच्यासोबत हास्य मनोरंजन असं घरात वातावरण तयार करा. त्यांच्यासोबत 4 गोष्ट बोला, काही ना था काहीतरी बोला, गेम खेळा, लुडो खेळा, सापशिड्या खेळायचं माहिती ना, पहिले आपण तेच खेळायचो, ते खेळा, गोट्या खेळा. त्यांना सांगणार किती, हे सांगून सांगूनच थकलेत. आता हे निर्णय घेतले त्यांनी प्रसाद देण्याचा, म्हणून घरी बसा रे, जर नियमाचं पालन करत बसा. एवढा चांगला आपल्याला नियम सांगितले की घरी बसा, जर कुठे गावाला जात असेल ना तर रस्त्यावरच बसा, असे चांगलं घरी बसा, सुदृढ आयुष्य आपलं जीवन आहे ते जगा. हे फक्त 2 महिने काय, आपल्याला अजून 70 वर्ष जगायचे. हे असे निघून जातील, असे 2 महिने असे निघून जातील. आपला आयुष्य खूप मोठं आहे, त्याला खूप जगायचं आहे अजून आपल्याला. म्हणून घरी बसा आणि हसत राहा, खेळत राहा, मजा मस्ती करत राहा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. जय महाराष्ट्र मंडळी, येतो आता.